हेलो फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली। आज की आपली रेसिपी आहे सिंपल चॉकलेट स्पॉन्ज केक। रेसिपी खूप सोपी आहे, थोडंसं मेजरमेंट आपण परफेक्ट केलं तर आपला हा चॉकलेट स्पॉन्ज केक एकदम परफेक्ट तयार होतो। तर फ्रेंड्स, त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहावी लागेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण हा केक स्टीलच्या पातेल्यात करणार आहे। त्यासाठी स्टीलचं पातेलं असेल किंवा तुमच्याकडे ॲल्युमिनियमचं पातेलं असेल किंवा कुकरचं भांडं असेल त्याच्यामध्ये आपण हा केक बेक करू शकतो। फक्त आपला त्याचं जे बॉटम आहे ते फ्लॅट पाहिजे आपल्याला, म्हणजे केक सगळ्या बाजूनी व्यवस्थित इवन बेक होईल। या भांड्याला आपण आतमधून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी। तेल भांड्याला व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण याला मैद्याने डस्ट करून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूनी मैदा व्यवस्थित डस्ट करून घ्यायचा आहे। जर आपल्याकडे बेकिंग पेपर नसेल तर अशा प्रकारे आपण केक बेक करू शकतो आणि केक व्यवस्थित डिमोल्ड पण होतो। भांडं आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। त्यानंतर कुकर प्रीहीट करून घ्यायचा आहे। कुकरची वायर आणि शिट्टी आपल्याला काढून ठेवायची आहे आणि 10 मिनटं अगोदर आपण हा मीडियम फ्लेमवरती कुकर व्यवस्थित प्रीहीट करून घ्यायचा आहे। किंवा तुमच्याकडे जे कढई असेल किंवा पातेले असेल त्यामध्ये पण तुम्ही केक व्यवस्थित बेक करू शकता। बॅटर तयार करण्यासाठी मी ते 1/2 कप फ्रेश दही घेतलेलं आहे। फ्रेश दहीच आपल्याला इथे वापरायचं आहे आणि 1/4 कप तेल घेतलेलं आहे, साधं घरातलं आपलं कुकिंग ऑइल आहे। 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला क्रीमी हे मिक्सर तयार करून घ्यायचं आहे। आपलं हे मिक्सर व्यवस्थित तयार झालेलं आहे। आपण ड्राय इंग्रेडियंट्स सगळे चाळून घ्यायचे आहेत। 1 कप मैदा घेतलेला आहे। 1 कप मैद्यामध्ये आपण 2 टेबलस्पून कोको पावडर ॲड करायची आहे। त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आपल्याला आणि 1/4 टीस्पून आपण याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। हे सगळं व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासोबतच आपण पिठी साखर म्हणजे आपली पावडर शुगर पण चाळून घेणार आहे। 1 कप मैद्यासाठी मी इथे 1/2 कप पिठी साखर घेतलेली आहे। सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आपण 3 वेळा चाळून घ्यायचे आहेत। आपण हे ड्राय इंग्रेडियंट्स व्यवस्थित चाळून घेतलेले आहे आणि आपण जे बॅटर तयार केलं होतं किंवा ते आपलं मिक्सर तयार केलं होतं दही आणि तेलाचं, त्याच्यामध्ये आपण 7-8 ड्रॉप व्हॅनिला एसेन्सचे टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यानंतर केकचं चाळून घेतलेलं बॅटर, सॉरी ड्राय इंग्रेडियंट्स आपण व्यवस्थित थोडं थोडं याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। केकचं बॅटर मिक्स करण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे। पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल। हे सगळं केकचं बॅटर मिक्स करण्यासाठी मला 1/2 कप दही आणि 1/2 कप पाणी लागलेलं आहे। हे बॅटर आपल्याला लम्स फ्री करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत। फ्रेंड्स, आपलं हे केकचं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता याची रिबिन कन्सिस्टन्सी आहे। आपण हे बेकिंगच्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि कुकर व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे बेक करण्यासाठी ठेवायचं आहे। केक बेक करायला ठेवल्यानंतर आपण 30 मिनटं झाल्यावरती हा केक चेक करून पाहायचं बेक झाला आहे किंवा नाही। त्यानंतर 15-20 मिनटं तुम्ही जास्त वाढवू शकता। मध्ये मध्ये आपण हे केक खोलून पाहायचा नाही, त्यामुळे तो व्यवस्थित बेक होणार नाही आणि खाली बसून जाऊ शकतो तो केक। त्यासाठी आपण याला 30 मिनटं झाल्यावरती चेक करून पाहायचं आहे। झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। झाकणची वायर आणि शिट्टी काढून टाकायची आहे। मला इथे 50 मिनिट्स लागलेले आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की एकदम परफेक्ट बेक झालेला आहे। भांडं आपलं जेव्हा जास्त प्रीहीट होतं तेव्हा अशा प्रकारे केकला क्रॅक्स पडतात आणि हा केक आपण पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच तो व्यवस्थित डिमोल्ड होतो आणि व्यवस्थित कट पण होतो। आय होप तुम्हाला आजची ही इजी चॉकलेट स्पॉन्ज केकची रेसिपी नक्कीच आवडली असेल। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हो, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।